नवनिर्मित सोलापुर तुलजापुर उस्मानाबाद रेलवे ट्रैक का मार्ग बसंत विहार यशनगर पाटू और बाले क्षेत्र से होकर गुजरेगा, जो सोलापुर शहर में रणनीतिक स्थानों पर स्थित है। इसलिए रेल मंत्रालय द्वारा इस संबंध में अधिसूचना जारी किए जाने के बाद इस क्षेत्र के नागरिकों की नींद उड़ गई है। बहुत से लोग दहशत की स्थिति में हैं, क्योंकि लोगों की रातों की नींद इस डर से खत्म हो जाती है कि उनकी कड़ी मेहनत से बने घर ढह जाएंगे। इन लोगों के मन में पैदा हुआ भ्रम और शंकाओं को दूर करने के लिए रविवार को वसंत विहार के बगीचे में एक सभा का आयोजन किया गया। नवभारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। या उस्मानाबाद सोलापुर ते उस्मानाबाद जे रेलवे जाणार ट्रॅक जाणार आहे त्याच्या संदर्भात पूर्णपणे जागा कुठं कुठं बाधित होणार आहे ह्याचं पूर्ण नोटिफिकेशन त्यांनी काल छापून दिलेलं आहे। त्यामुळे ह्या भागातील ज्या ज्या भागातून शहरी भागातून जास्तीत जास्त कोण शहर उत्तरमधून इथून अवंतीनगर पासून ते बाळ्यापर्यंत अनेक घरं अनेक क्षेत्र ज्यांचे घरं राहिलेले आहेत त्या सगळ्यांचे नावं त्या नोटिफिकेशनमध्ये आल्यामुळे लोकांमध्ये थोडे संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा आमचे घरं जाणार आहेत का, बांधून कालच बांधलेले आहेत किंवा वर्षभर झाल्याने 5-6 महिन्याखाली नवीन घरं बांधलेले आहेत सगळ्यांनी। आणि आज हा लोकॅलिटी बघितलं तर सोलापूर शहरातलं एक चांगले लोकॅलिटी एकदम आपण म्हणतो ना जसं जोळे सोलापूर पॉश एरिया हा लोकॅलिटीमधनं रेल्वे कसं जाऊ शकतं ह्या सगळ्यांना चिंतेचा भाव आहे। त्यामुळं कालच मी या कळायला मी खासदार साहेबांना फोन केला होता। खासदार साहेब म्हणले की मी दिल्लीला आहे, मी आल्याची चौकशी करतो, पुढच्या आठवड्यात आपण बैठकलो। त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारलं, जिल्हाधिकारी नोटिफिकेशन आलं असेल तर त्यांना आपण हरकत घ्यायला पाहिजे, त्या ज्यांचे जे बाधित झालेले घर आहेत ते सगळ्यांनी हरकत घ्यायला पाहिजे। आणि मी सगळ्याला विनंती केलं की आज की आपण सगळ्यांनी हरकत घ्यावं आणि त्या व तसंच या हरकतीनुसार आपण त्या बैठकलोया आणि रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा करू असं ते म्हणाले। म्हणून आज इथं सगळ्यांनी आज आपले उपजिल्हाधिकारी पण आमच्या समोर येतात, तेही या भागातच राहतात त्यामुळं त्यांना या सगळ्या लोकांची चिंता आहेच। तेही म्हणाले की मी ताबडतोब रेल्वे जे काही अधिकारी असेल त्यांच्याशी चर्चा करून खरंच कुठून बाधित होते आणि कुठून जाणार आहे तपासणी करतो मग आपल्या सगळ्यांशी बोलू।